पर्रिकर यांच्या घराबाहेर आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक उपस्थित आहेत. सध्या तिथली परिस्थिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप यांच्याकडून. प्रताप, आतापर्यंत कुठले कुठले नेते मंत्री इथे येऊन गेलेत? सध्या पर्रिकरांच्या डोनापावला इथल्या घरी आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा चोख असा बंदोबस्त आहे. 2-3 किलोमीटर आधीच सर्वांना अडवण्यात येते, यांना कुणालाही इथं सोडलं जात नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपचे नेते नितीन गडकरी हे रात्री 2:15 गोव्यामध्ये पोहोचलेले आहेत. इथे अजून दर्शनाला आलेले नाहीत, तर कदाचित ते भाजप कार्यालयामध्ये दर्शनाला जाऊ शकतात अंतिम दर्शनाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात गोव्यामध्ये वेग आलेला आहे. रात्री 2 सुमारास सुदीन ढवळीकर हे महाराष्ट्र गोमंतवादी पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या 2 आमदारांना घेऊन गडकरींना भेटलेले आहेत. आणि त्यानंतर जे गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आपल्या 2 आमदारांसह 3 अपक्षांना घेऊन भेटलेले आहेत. म्हणजे कुठंतरी भाजपकडं आता जे पुरेसे संख्याबळ आहे ते संख्याबळ त्यांच्याकडे आहे आताच्या घडीला असं आपल्याला म्हणता येईल. पण नेते निवडीचा जो घोळ आहे तो मात्र अद्याप पूर्ण झालेला नाही. कुणाला निवडलं जाईल हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आपण पाहतो की पर्रिकरांचं पार्थिव आता त्यांच्या घरीच आहे. साधारण 9:15-9:30 दरम्यान इथून त्यांचं पार्थिव बाहेर पडेल आणि त्याच्या बाहेर काढण्यात येईल. आणि त्याच्यानंतर भाजप कार्यालयामध्ये त्या ठिकाणी अंत्यदर्शनाला त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल. आणि त्याचबरोबर गोव्यामधल्या विविध ठिकाणी त्यांचं पार्थिव ठेवून 5:00 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.